नमस्कार मित्रांनो, हे आहे आधार, हे पॅन, हे केलं आपण लिंक. तुम्ही लिंक केलंय का? नसेल केलं तर लवकर करा. का म्हणून काय विचारता? अहो, 31 डिसेंबर 2019 ही आधार क्रमांक पॅनला लिंक करण्याची शेवटची तारीख आहे अजून तरी. आणि त्यानंतर तुमचं आधार लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय म्हणजे इनऑपरेटिव्ह होऊ शकतं. आणि म्हणूनच मी तेजाली तुम्हाला आज सांगणार आहे या दोघांचं लिंकिंग कसं करायचं. तेवढं केलं की 31st धमाल करायला तुम्ही मोकळे. आणि जरी तारीख पुढे गेली तरी तेव्हासुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेलच. चला बघूया पॅन आणि आधारचं लिंकिंग कसं करायचं. तर पहिलं म्हणजे तुमचं आधार पॅनला लिंक आहे का हे बघा. हे चेक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या www.incometaxindiafiling.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यात तुमच्या प्रोफाईल सेटिंगमध्ये सगळ्यात शेवटी लिंक आधार हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं आधार लिंक आहे की नाही हे समजेल. आता आधार लिंक करण्याची प्रक्रिया समजून घेऊ. यासाठी तुम्हाला 3 पर्याय आहेत. पहिला SMS 567678 किंवा 561611 यावर तुम्हाला SMS पाठवून तुमचा पॅन आधारला लिंक करता येईल. त्यासाठी असा SMS पाठवा: UDIPAN स्पेस तुमचा 12 आकडी आधार क्रमांक स्पेस तुमचा 10 आकडी पॅन क्रमांक. तुम्हाला उदाहरण सांगते. उदाहरणार्थ तुमचा पॅन आहे हा आणि तुमचा आधार क्रमांक आहे हा. तर तुम्हाला असा SMS पाठवायला लागेल. आता आहे दुसरा पर्याय, आयकर विभागाची वेबसाईट. यासाठी आयकर विभागाच्या www.incometaxindiafiling.gov.in या वेबसाईटवर जा. आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर रजिस्टर करायची गरज नसते. या वेबसाईटवर डाव्या बाजूला क्विक लिंक्समध्ये पहिलाच पर्याय आहे लिंक आधार. इथे क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर हे दिसेल. आता यात आवश्यक ती माहिती भरा. सगळ्यात शेवटी लिंक आधारवर क्लिक केलं की तुमचा फॉर्म जमा होईल. आता बघूया तिसरा पर्याय. शासनाने ठरवून दिलेल्या पॅन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करता येतं. तिथे जाऊन योग्य तो फॉर्म भरून द्या, त्यासोबत कागदपत्र जमा करा आणि या सेवेसाठी तुमच्याकडून फी आकारली जाते. आधार आणि पॅन लिंक होण्यासाठी कधीकधी वेळ लागू शकतो. आधार आणि पॅनचं लिंकिंग स्टेटस बघण्यासाठी याच ठिकाणी तुम्हाला डाव्या कोपऱ्यात क्लिक हिअरचं ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केलं की तुम्हाला तुमचं स्टेटस समजेल. आधार आणि पॅन लिंक कसं करायचं याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल अशी मी आशा करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही दाखवा. लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. मी तेजाली शहासने तुमची रजा घेते.